जय हिंद जय महाराष्ट्र केकेलामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आपण आता आज डॉक्टर तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये चिखली शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि त्यांचा एक नवलौकिक आहे. आपण त्यांची एक त्यांच्यासोबत हितगुज करण्यासाठी आलो आहोत. हा जो कोरोना व्हायरस जो आहे या संदर्भामध्ये ज्या लोकांच्या मनामध्ये सर या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे, कोरोना व्हायरस म्हणजे काय आणि हा भारतात कसा आला व त्याची लक्षणं काय या संदर्भामध्ये आपल्याला रीत सर आपण केकेलाच्या दर्शकांना दोन शब्द सांगा. तर कोरोनाबद्दल भारतामध्ये येऊन जवळपास आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. तर कोरोना या विषाणूबद्दल सांगायचं म्हणजे कोरोना ही एक फॅमिली आहे, विषाणूची एक व्हायरसची फॅमिली आहे. हा रोग काही आपल्यासाठी जगासाठी काही नवीन नाही. 2003 मध्ये त्याची एपिडेमिक आली होती. सुदैवानं तो आपल्या भारतात आला नाही. त्यावेळेस तो चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर आणि थोडंफार अमेरिका आणि युरोपमध्ये तो होता. त्याचं नाव होतं सार्स कोव्ही आणि मेर्स कोव्ही असं नाव त्याचं त्यावेळेस होतं. परंतु हा कोरोना व्हायरस जो आहे आता आलेला हा त्याच फॅमिलीमधला आहे आणि आता त्याचं नाव शास्त्रज्ञांनी कोविड-19 असं ठेवलेलं आहे. याची जी सुरुवात आहे ही आता याची सुरुवात ह्या वर्षी 2019 मध्ये झाली. चीनमध्ये युवान या प्रांतामध्ये त्याची सुरुवात झाली आणि सुरुवात होऊन तो हळूहळू पूर्ण जगामध्ये आता पसरलेला आहे. भारतामध्ये हा आजार त्याचा उगम भारतामध्ये झालेला नाही. हा जो भारतात आलेला आहे हा इम्पोर्ट झालेला आहे. म्हणजे जे लोक बाहेर देशातून आपल्या देशामध्ये आले त्यांच्या थ्रूच हा आजार आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे भारतीय जनतेला याच्याबद्दल फार काही जास्त घाबरण्याचं कारण नाही. या कोरोना व्हायरसबद्दल आळा घालण्यासाठी आपण कोणते एक उपाययोजना करायला पाहिजे. त्याच्या आळा घालण्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आता आपण हात स्वच्छ धुवायला पाहिजे वारंवार. आपण वारंवार केमिकल स्टरिलायझेशनचा वापर करायला पाहिजे. त्यानंतर रुमाल वगैरे वापरला पाहिजे. कोकलताना वगैरे आपण ह्या गोष्टीचा सगळ्या विचार आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु आता सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की शाळा बंद, कॉलेज बंद, मॉल्स बंद, सिनेमा हॉल बंद, हा सर्वात महत्वाचा यामध्ये सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना सहकार्य करणे फार गरजेचं आहे. कारण कोरोनाचं जे स्टेज आहे आज स्टेज 1 वरून स्टेज 2 मध्ये गेलेला आहे आणि स्टेज 2 मधून स्टेज 3 मध्ये जाऊ नये म्हणून सरकारनं हा आता अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. सर कोणी म्हणतात असं नॉनव्हेज याच्यामधून काही असं त्याचे हे असतात नॉनव्हेज नॉनव्हेज वगैरे खाण्यामधून वगैरे काही होत नाही. नॉनव्हेज म्हणजे जे चिकन वगैरे जे खातो ते अतिशय म्हणजे सेफ आहे. चिकन मधून वगैरे कुठल्याही प्रकारचा हा व्हायरस ट्रान्समिट होत नाही. तरी सुद्धा खाताना आपण काळजी घ्यायला पाहिजे. चांगलं शिजवलेलं नॉनव्हेज जर खाल्लं तर त्याच्यामुळे होण्याचे चान्सेस अजिबात नाही. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय कोरोना व्हायरस बद्दल आपण काय जनजागृती करा मी हेच सांगतो. किंवा आता जे शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की 15 दिवस त्यांनी स्कूलला वगैरे कॉलेजला सुट्टी दिली आहे ही काही बाहेर फिरण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी मुळीच दिलेली नाही. हे सर्वात महत्वाचा पॉईंट आपल्या सगळ्या लोकांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ घरामध्ये आपण राहून अगदी खूप जास्त अति अर्जंट जर काम असेल तरच बाहेर जायचं. आपल्या घरातली मुलं असतील किंवा आपले ज्येष्ठ नागरिक घरामध्ये असतील त्यांना बिलकुल बाहेर निघण्याचं काही कारण नाही. हा याचा फायदा हा होणार आहे की तुम्ही बाहेर जर गेले तर तुम्हाला तो आजार होण्याचे चान्सेस कमी होणार आणि तुमच्याकडून जर एखाद्या वेळेस दुसऱ्याला होण्याचा जो चान्सेस असतात ते सुद्धा तर कमी होणार. आणि हा सर्वात
महत्त्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये, कारण हा सायकल आपल्याला स्टेज टू वरून स्टेज थ्री मध्ये जर जायचं नसेल तर याची सायकल आपल्याला इथंच ब्रेक करावं लागेल. आणि हा शासनाचा अतिशय म्हणजे फार महत्वाचा निर्णय, याच आपण सगळ्या नागरिकांनी खूप म्हणजे बारकाईने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. काम असेल तरच बाहेर फिरावं, अत्यावश्यक सेवा जर असेल तरच बाहेर फिरावं. बाहेर फिरतानाही आपण आपली जी स्वतःची जी काळजी घेण्याची जी आहे, हाताची स्वच्छता असेल, आपले मास्क लावून वगैरे जायचं जर असेल, किंवा रुमाल वगैरे आपण बाहेर जाताना बांधावा आणि तो रुमाल सुद्धा बरोबर स्वच्छ करावा. आणि घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही. आपल्या हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करण्यात आलं आणि त्याचा जे रिपोर्ट आलेले आहेत तो कोरोना निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तरी एक सुद्धा केस इथे नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. सोशल मीडियावरती अनेक मेसेज येतात, त्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये. आणि ह्या कोरोना व्हायरसचा आपण सर्वांनी लढा द्यायचा आहे, त्यासाठी शासनानं जे आता ज्या योजना केलेल्या आहेत, हाती घेतलेल्या आहेत, त्या सर्वांमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी कळकळीची विनंती. सातत्याने या ठिकाणी एक सामाजिक लेवलवर एक सकारात्मक संवाद आणि जनतेला एक संदेश देत असतो चांगल्या गोष्टीचा, या ठिकाणी केकले चॅनल बद्दल दोन शब्द करायला. नाही, आपलं काम खरंच खूप चांगलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये आपण जर लोकांना याची जी माहिती देतो एक चांगली समाजसेवाच आहे असं मी म्हणतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ओके, आपल्यासोबत आहेच सुप्रसिद्ध डॉक्टर तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे कोरोना व्हायरसबद्दल. भीती बाळगण्याचं काही कारण नाही, त्यांनी एक चांगला संदेश त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.